लायन्स क्लबच्या वतीने ज्ञानसंपदा प्रशालेस पाण्याची टाकी भेट देण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने महात्मा गांधी सेवा सप्ताहानिमित्त ज्ञानसंपदा शिक्षण प्रसारक मंडळ ज्ञानसंपदा शिशुविहार मराठी विद्यालयास बुधवारी जलकुंभ देण्याच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संतोष काबरा यांच्या हस्ते जलकुंभ टाकीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमापाठीमागचा हेतू संतोष काबरा लायन्सच्या मीनाक्षी पाचखवडे यांनी आपल्या भाषणात बोलताना विशद केला. त्यावेळेस आपल्यामध्ये विविध विचारांबरोबर काही दुर्दैवी विचार सुद्धा येत असतात. त्या अनिष्ट आणि दुर्दैवी विचारांचा त्याग करून आपण फक्त केवळ चांगल्या विचारांचा जर आणि जे जे आपले महात्मे आहेत त्यांच्या गुणांवर जर आपण मार्गक्रमण केलं तर आपण निश्चितच समाजात एक चांगला माणूस घडू शकतो आणि एक चांगला माणूस दुसऱ्या चांगल्या माणसासम बरोबर अतिशय चांगला वागू शकतो. माणसाने माणसाशी माणसासम वागायचे म्हणजे त्याच्याबरोबर माणुसकीच्या वर्तनाने तो राहू शकतो. हे पहिल्यांदा आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांशी म्हणा, भाई भाऊ बहिणीशी म्हणा, वर्गातल्या मित्रांशी मैत्रिणीशी अतिशय चांगलं सौदार्यपूर्ण शिक्षकांची वातावरण आपण व विद्यार्थी मित्रांनो मी सगळ्यांचे स्वागत करते. आमची लायन संघटना 210 देशात कार्यरत असून आम्ही संघटनेमार्फत सांस्कृतिक वैज्ञानिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. आमचं साईड फर्स्ट नेत्र तपासणी हंगर भुकेलेल्यांना अन्नदान मधुमेह जनजागरण व उपचार बाल कॅन्सर अशा प्रकारच्या आम्ही सेवा देत असतो. आमच्या क्लबचे ब्रीद वाक्य उई सव हे आहे. आम्ही आतापर्यंत ज्ञान संपदा शाळेत बरेच उपक्रम राबवले आहेत आणि आजही आमच्या क्लबच्या मार्फत पाण्याची टाकी आम्ही देत आहोत. चांगलं राहण्यासाठी आणि चांगलं जेवण्यासाठीच आपण स्वच्छ पाण्याची इथे निर्मिती केलेली आहे. ते पाणी आपण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करावा. शाळा तर काळजी घेईलच, पाणी वारंवार धुणे आणि त्याचं नियोजन करणे. आमचं एकच म्हणणं असतं की आम्हाला वारंवार येऊन इथं बघणं होत नाही, परंतु जिथे जिथे आम्ही जातो आणि तिथे तिथे पाण्याच्या टाक्या देतो तिथे सगळेजणच त्याचं चांगलं नियोजन करतात आणि तशाच पद्धतीने आपली शाळा पण करेल एवढी आम्हाला खात्री आहे. मी त्या शाळेमध्ये पुस्तकाचं जे मग अशी नाव काढलं की पुस्तकं देणाऱ्या काकू, तर त्या आपल्या नवीन शाळेमध्ये पण आपण एक सरस्वती वाचणारे म्हणून मी लायन अध्यक्षा होते त्यावेळेला आम्ही ते पुस्तकं तिथे त्या शाळेत जवळजवळ 40,000 पुस्तकं दिली, 2 कपाटं दिली आणि त्याचं त्या पुस्तकांचं नियोजन सर करतच असतील आणि त्याचा लाभ तुम्ही विद्यार्थी वाचनामध्ये घेत असाल आणि ते वाचन तुमचं चालू असेलच. तर जे जे कुणी आपण संस्था येतात आपल्याला मदत करतात त्याचा तुम्ही लाभ घ्यावा हे एवढंच मला सांगायचं आहे. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या कीर्ती बंग, पद्मजा कुलकर्णी, रंजना पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, नरेंद्र गंभीरे, श्रीकांत सोनी यांच्यासह ज्ञानसंपदा प्रशालेच्या शिक्षकांची उपस्थिती होती.